वर्षानुवर्षे परंपरांच्या ओझ्याखाली दबलेल्या परदेशी कायस्थ समाजातही परिवर्तन घडत असल्याचं सकारात्मक चित्र बुधवारी मिरज शहरातून दिसून आलंय. आपल्या पित्याच्या देहाला मुलगीने अग्नी देण्याचा क्रांतिकारक घटना घडलेली आहे, त्यामुळे परदेशी कायस्थ समाज सुद्धा परंपरांच्या सीमा तोडून परिवर्तनवादी होत असल्याचं दिसून आलंय. शहरातील श्यामलाल काशीलाल कायस्थ वय वर्ष 55 राहणार बोलवाड रोड मिरज यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. मयत श्यामलाल कायस्थ यावेळी त्यांच्यावर एकुलती मुलगी असणाऱ्या श्वेता हिनं अग्नी देत अंत्यसंस्कार केलेले आहेत. रूढी व परंपरा जुगारून परदेशी कायस्थ समाजाने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचा शहरात स्वागत व कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.